पप्पांना भेटायला नाही जाणार सूर्यजी। इन्स्पेक्टर चौधरींचे पापा है। कोण आहे? पप्पा ते एका जेल मध्ये जेलर आहे। तू एक काम कर, जर कोणी बाहेरचं आलं ना तर तू तुझ्या खोलीतून बाहेर येऊ नकोस। ठीक आहे? आता ठीक आहे? ठीक आहे। जर तुम्ही म्हणालात तर उद्याच ग्रहशांतीची पूजा करूया। हो नक्की। आणि यजमान, अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणताही मुहूर्त पाहायची गरज नसते हो। हो मी पण जाणतो, पण ही मीटिंग फार इम्पॉर्टंट आहे। हे पहा, माझी मीटिंग इतकी इम्पॉर्टंट नसती ना तर मी थांबलो असतो। आय हॅव टू गो रितिका, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड। मी थकलोय। दुःख आणि अडचणी आपल्यापासून कायमच्या दूर निघून जातील। पाहूया कावेरी, कधी कधी तर असं वाटतं की जितक्या काही चिंता आहेत, जितक्या काही अडचणी आहेत, त्यांना केवळ ह्याच घराचा पत्ता ठाऊक आहे। जितक्या काही समस्या येतात त्या माझ्या परिवारातील सदस्यांच्याच साठी येत असतात। समजत नाहीये की असं का होत आहे। खरं तर कावेरी, या परिस्थितीमुळे मी थकलोय। भाऊ, हिमतीने घ्यायला हवं। काळाची गती नेहमी एकसारखी नसू शकते। दुःखाचे काळे मेघ जेव्हा विरून जातात ना, तेव्हा आशेचा प्रकाश दिसू लागतो। भाऊ, पाहूया की आता या घरामध्ये प्रकाश कधी येईल। मी त्या परमेश्वराकडून केवळ एकच गोष्ट अपेक्षितो की रोहित ठीक व्हावा आणि या घरात शांती पुन्हा नांदावी। काय, शांतीची किंमत इतकी जास्त? सूर्या, तू शांती आणि समजो त्याला इतकं महत्त्व का म्हणून देतोयस? हे बघ स्नेहा, माझी तू गोष्ट समजून घे। आपला शहाणपणा ह्यातच आहे की आपण मेघनाच्या बरोबर। हो, ती दीड दमड्याची मेघना। सूर्या, सूर्या, तू तिला इतकं का घाबरतोयस? काय, तुला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की मी कोणालाही नाही घाबरत। तर मग तू तिला असं घाबरून डोक्यावर का बसून घेतोस? मेघनाला आपल्या हिश्यात 25% ची पार्टनरशिप का दिली? बिकॉज ती आपली सगळी गुपितं जाणून आहे। जर आपण तिचं तोंड बंद करायची किंमत नाही दिली तर त्याचे परिणाम घातक होऊ शकतात। ती आपल्याला उघड पाडू शकते। आपल्याला उघड पाडू शकते, पण पाडलं तर नाहीये ना, ठाऊक आहे का? कारण की चांगल्या माणसाला वाईट कामामध्ये अडकवणं फार सोपं असतं, पण आपल्यासारख्या लोकांना उघड्यावर आणणं तेवढंच मुश्किल आहे। मग मेघनाशी मी जे 25% डील केलं त्याचं काय होईल? ते डील कॅन्सल। मला तिची दुश्मनी घ्यायची नाहीये आणि मला तिला कामात हिस्सेदार बनवून दोस्ती पण करायची नाहीये। ठीक आहे मॅडम, तुम्ही एक काम करा, तुम्ही स्वतःच फोन करून हे डील कॅन्सल करा। मी तिला फोन नाही करणार। आणि हो, अजून एक गोष्ट ऐक, जर तुझ्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे काहीही गडबड होत असेल तर त्याला जबाबदार फक्त तूच असशील।
हॅलो, मी स्नेहा बोलते. मेघना बोल. स्नेहा, कशी आठवण काढली? तुझ्याशी त्या डील विषयी बोलायचं होतं जे आपल्या दरम्यान झालेलं आहे. हो हो, ते डील ज्यात माझी 25% हिस्सेदारी आहे. हो, मी त्या डीलला. तू आणखीन मजबूत करायचं म्हणतेस का? माझी हिस्सेदारी तू वाढवणार आहेस का? दिवसा स्वप्न पाहायचं बंद कर मेघना. स्वतःची पायरी ओळखून वाघ. स्नेहा, ओरडू नकोस, नाहीतर तुझ्या हिमतीचा पायाच हलू लागेल. तू मला धमकी देतेस? नाही, समजावते. आपल्यामध्ये झालेलं डील मी कॅन्सल करते. आम्ही तुला आता फुटकी कवडी पण नाही देणार. तू माझ्या दुश्मनीला खुलं आव्हान देतेस? तू मला चॅलेंज करतेस? तू तुझ्या स्वतःचा सर्वनाश करायला मला उकसवतेस? समजताय का स्नेहा? भुंकणारे कुत्रे फक्त भुंकतच राहतात, चावत नाही. आणि तू माझं काहीही बिघडवू शकत नाहीस मेघना, समजलीस? स्वप्न पाहायचं बंद कर मेघना. स्वतःची पायरी ओळखून वाग. स्वतःची पायरी ओळखून वाग, नाहीतर तुझ्या हिमतीचा पायाच हलू लागेल. आपल्यात झालेलं डील आता मी कॅन्सल करते. आम्ही तुला आता फुटकी कवडी पण नाही देणार. भुंकणारे कुत्रे फक्त भुंकतच राहतात, चावत नाहीत. आणि तू माझं काहीही बिघडवू शकत नाहीस मेघना, समजलीस? स्नेहा, तुला तुझ्या हुशारीवर मोठी कमेंट आहे ना की मी काहीच नाही करू शकत? बघच आता मी काय करून टाकते तुझ. हॅलो, जस साहेब बोलतात? हो, मी बोलतोय. आपण कोण बोलतोय? आपण आपलं नाव नाही सांगितलं, कोण बोलताय आपण? जी, मी तुमची शुभचिंतक आहे असं समजू. शुभचिंतक? मला काही समजलं नाही. मला तुमचं भला करायची इच्छा आहे जस साहेब. हे पा, भलाईच्या नावाखाली उगाच कोडी घालू नका तुम्ही. तुम्ही हे सांगा की तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय हवंय माझ्या. सॉरी जस साहेब, मी माझं नाव नाही सांगू शकत, पण तुमच्या कामाची गोष्ट सांगू शकते मी. ठीक आहे, जर तुम्हाला तुमचं नाव प्रायव्हेट ठेवायचं असेल किंवा नसेल सांगायचं तर काहीच प्रॉब्लेम नाही, काही हरकत नाही आहे माझी. हे सांगा की काय काम आहे आपलं माझ्याशी. केवळ कामाचीच नाही, ही गोष्ट तुमच्या फायद्याची पण आहे. हे पा, फायदा नुकसानीच्या तुम्ही गोष्टी करू नका. तुम्ही हे सांगा की तुमचा फोन करायचा हेतू काय आहे, नाहीतर मी फोन डिस्कनेक्ट करून टाकेन. नाही नाही जस साहेब, फोन डिस्कनेक्ट नका करू. तुम्ही माझी गोष्ट लक्षपूर्वक ऐका. मला तुमच्या रोहितच्या ऍक्सिडेंटच्या बाबतीत मोठी रहस्यमय गोष्ट सांगायची होती. रोहितच्या ऍक्सिडेंटच्या बाबतीत तुम्ही काही सांगू इच्छित आहे? हो, रोहितचा ऍक्सिडेंट. तो ऍक्सिडेंट नव्हता, एका खतरनाक कारस्थानाचा परिणाम होता. हे तर मी देखील जाणतो की रोहितच्या बाबतीत जे काही झालं तो काही मामूली ऍक्सिडेंट नव्हता.
त्यामागे कारस्थान होत जाणतो मी, पण हे नाही जाणत की हे कारस्थान कोणी रचलं होतं या कारस्थानामागे कोण होता। हो, मला ह्याच कारस्थानाचं रहस्य उघड करायचंय। मग करा ना रहस्य उघड। सांगा मला की या ॲक्सिडेंटच्या मागे कोण होतं, कोणी मारायचं ठरवलं होतं माझ्या मुलाला, सांगा ना। सबुरीने काम घ्या जसं या कारस्थानामागे कोण होतं हे जर तुम्ही मला नाही सांगितलं तर मी हे कारस्थानाच्या मुळापर्यंत कसा पोहोचेल। ह्याकरता आपल्या दोघांना भेटावं लागेल। तर मग ठीक आहे, मी तुमच्या घरी येतो। मी थोड्या वेळानंतर तुम्हाला फोन करेन। मी माझी सिक्रेट जागा कळवेन, आपण दोघं तिथेच भेटू। पण हो, तुम्ही एकटेच या। ओके। तुला आता कळून चुकेल स्नेहा कि मी काय करू शकते तुझं। रोहितच्या ऍक्सिडेंटच्या मागे कारस्थान, कारस्थाना मागे कोण होत ते हा फोन कॉल मला काही कळला नाही। नाही, मला वाटतं की कोणीतरी असाच बस फोन केलाय। नाही नाही, असं कसं होऊ शकतं? काय ना भाऊ, की तुम्हाला पण ठाऊक आहे की रितिकामुळे आपले आजकाल किती दुश्मन पैदा झाले आहे। असू शकतं कोणीतरी मस्करी केली असावी। सॉरी, अशा प्रकारची घाणेरडी थट्टा कोण का म्हणून करेल आपल्याबरोबर, काय गरज आहे? असं असू शकतं की बस आपल्या सर्वांना त्रास देण्यासाठी कोणी हे केलं असावं। हे बघ सूर्या, ह्याच्या आधी की रोहित ॲक्सिडेंटचं रहस्य यामागचं काय कारस्थान आहे हे आपल्याला समजायलाच पाहिजे। याच्या आधी की रोहित या ॲक्सिडेंटचं रहस्य यामागचं काय कारस्थान आहे हे आपल्याला समजायलाच पाहिजे। पण दीपालीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर सगळं बदल, आणि आता हा फोन येतो। सूर्या, हा जो फोन कॉल होता तो असा योगायोग नव्हता, याच्या मागे काहीतरी जरूर सत्य आहे, एखादी गोष्ट आहे जी मला जाणून घ्यायची आणि त्या बाईला मी जरूर भेटेन मी तिला। हो, तुमचं कदाचित बरोबर आहे, होऊ शकत। मी पण या बाबतीत तपास करायचा प्रयत्न करेन। यावेळेस माझ्याकडून काही चूक नाही होणार, मला जाणून घ्यायचंय आणि जाणून घेईनच की काय झालं होतं, या घटनेच्या मागे कोण आहे, मी जाणून घेईनच। काय, मेघनाने भाऊजींना फोन केला? हो, आता ती भाऊंना फोन करून सगळं खरं काय ते सांगणार आहे। आणि खरं काय याचा अर्थ जाणतेस ना तू? जन्मठेप किंवा फासाचा दोर। म्हणजेच मेघनाला आपला बदला घ्यायचा, तिला आपल्याला बर्बाद करून टाकायचंय, आपलं रहस्य उघड करून आपल्या स्वप्नांचा दियण करू इच्छिते। शिवाय हे सगळं तुझ्या उकसवण्याने झालं। मी मना केलं होतं तुला की मेघनाची डील कॅन्सल नको करूस, पण नाही मानलंस। आता भोगा फळ कर्माची। मग पुढे काय करावं लागेल त्याचा विचार कर। करायचं काय, हे जे तुफान धावून येतंय त्याला थोपवायचंय आणि काय। पण आता मेघना नावाच्या ह्या सुनामी तुफानाला कसं थोपवणार आपण? हे बघ, माझ्याकडे एक प्लान आहे, लक्ष देऊन ऐक तू।
पण हे सर्व आपण कसं करणार? तू चिंता नको करूस, बस हेलो हेलो, मुझे 2 किलो देसी घी की लड्डू चाहिए। भाऊ रॉन्ग नंबर है। हाँ मी येतो भाऊ। तू कुठे चाललेस? मी मार्केटला जातोय, पूजेसाठी काही खास गोष्टींची आवश्यकता आहे। म्हणजे ते काय ना भाऊजी, आम्ही रोहित लवकर बरा व्हावा म्हणून नवस बोललो आहोत ना, म्हणून हॅलो, हो बोलतो। ठीक आहे, बाहेर भेटूया आपण। कुठे सांगा? हो हो, प्रभात रोडवर जे हनुमानाचं मंदिर आहे। हो हो, पाहिलंय मी, पिंपळाचं झाड। तुम्ही लाल गाडीतून या। ठीक आहे, मी पोहोचतो। ओके सूर्या, त्याच बाईचा फोन होता, मी भेटतो तिला। पिंपळाच्या झाडाखाली तर लाल गाडी हीच आहे, बहुधा हीच असेल ती। जी कोणी आहे बाहेर काही, कदाचित तिची इच्छा नसेल की तिच्याशी बोलताना तिला कोणी पाहावं। ठीक आहे, मीच पाहतो।
हेलो Thank you.